माझं धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना देव तुम्हा मला तरण्यासाठी अवताराला येतो. मी पाणीच पित होतो आधी. तुम्ही माझ्याकडे असे भक्त आहेत. बाकीचे लोक विचार करतात महाराज पाणी जर पित असेल तर पाणी पिणारा माणूस एवढा बोलत नाही. महाराज कीर्तनाची अशी मर्यादा आहे कीर्तनकार मरून गेला तरी त्याला पाणी पिता येत नाही. कीर्तनकार मरून गेला तरी त्याला पाणी पिता येत नाही पण मला लवकर मरायचं नाही म्हणून पाणी पितो. देव अवताराला येतो धर्माचं रक्षण करतो. पण जगामध्ये दोन प्रकारचा वर्ग आहे बाबा एक आस्तिक आणि एक नास्तिक. आस्तिक देव मानतो नास्तिक देव मानत नाही. पण माझं म्हणणं आहे जगामध्ये नास्तिक नावाचा वर्गच नाही. एखाद्यानं धर्मांतर केलं असेल तो आमच्या देवाला मानत नाही पण त्याने ज्या धर्मामध्ये धर्मांतर केले त्या देवांना तो मानतो. म्हणून जगामध्ये नास्तिक नावाचा वर्ग नाही. काही लोक आम्हाला विचारतात महाराज तुम्ही रात्रंदिवस कीर्तन करतात तुम्हाला देव भेटला का? नाही महाराज कीर्तन करून देव भेटत नाही कीर्तन ऐकून देव भेटत नाही. मयूर महाराज पकवाज वाजवून देव भेटत नाही. जयेश महाराज गायन करून देव भेटत नाही. विनेगरी बाबा विना वाजवून देव भेटत नाही. इथं तरी विना आहे महाराज एका गावाला विनाच नाही. त्या विनेगरी बाबाला म्हटलं बाबा विना ना तो बाबा म्हणाला महाराज आमच्या गावामध्ये विनाच नाही. महाराज तुमच्या गावामध्ये आता कीर्तन चालू आहे सकाळी एखादा विचारेल रात्री गावामध्ये काय होत बाजूचा म्हणेल कीर्तन होत. काय कारण होत विनाकारण होत. कीर्तन विनाकारण आहे. कीर्तन विनाकारण आहे. कीर्तन विनाकारण आहे. जे कीर्तन आहे विनाकारण जे ऐका विनाकारण आहे म्हणून कीर्तन आहे. विठाला 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 विना वाजून देव भेटत नाही. त्या बाबाला सांगितलं बाबा विना राहील तरच मी कीर्तन करेल. बाबा धावत धावत गेला बँडवाल्याच्या कडे गेला आणि गिटार घेऊन आला आणि गिटार वरतीच कीर्तन करावं लागलं महाराज. आणि काही दिवसांनी आम्हाला गिटार वरतीच कीर्तन करावं लागणार आहे. समजा आम्ही जर विदेशात गेलो फॉरेन मध्ये गेलो अमेरिकेमध्ये गेलो तिथं काही विना राहणार नाही गिटार राहील मग धोतर चालेल का महाराज? तिथं बरमुडा चालेल माणूस फुलनी पॅन्ट हाफ हे नेहरू शर्ट चालणार नाही टी शर्ट चालेल. मग सुंदरची ध्यानची काय आपण वारकरी चाल अशी म्हणणार नाही. ती चाल आम्हाला अशी म्हणावी लागेल सुंदर रत्ते ध्यान नाही महाराज. ऐका आमचा वारकरी संप्रदाय असा आहे महाराज अमेरिकेच्या लोकांनी या देशामध्ये यावं. अमेरिकेच्या लोकांनी या देशामध्ये यावं धोतर घालावं डोक्यावरती टोपी घालावी कपड्याला बुक्का लावा हातामध्ये विना घ्यावा एवढा श्रेष्ठ आमचा संप्रदाय. दादा आज तमाशा बंद करून कीर्तन ठेवण्याची गरज का भासली आहे का? ताईंनो आणि दादांनो तुम्ही शाळा किती शिका तुम्ही शाळा किती शिका. शाळा शिकत असताना शिक्षक तुम्हाला काटकोन चौकोन त्रिकोण विशाल कोण शिकवतील? शाळा किती शिका. शाळा शिकत असताना शिक्षक तुम्हाला काटकोन चौकोन त्रिकोण विशाल कोण शिकवतील? पण उद्या उठून या समाजात कसं जगावं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार शिकवतील. अनेक हे ज्ञान नाही कोठे. आणि चांगले वागणाऱ्याला लोक त्रास देतात महाराज. मला दिला माझी इच्छा होती दहावीनंतर आळंदीला जायची. घरच्यांना विचारायचो आई आळंदीला जाऊ का? लय माझा भाऊ सांगायचा आजचा माणूस चंद्रावर नि तू धोत्रावर. आणि गेलो महाराज दहावी नंतर आळंदीला. आळंदीला गेलो आणि दीड महिन्यांनी घरी आलो आणि गल्लीत फिरण्यासाठी गेलो. मला पाहून एक पोरग म्हणत आई मी आळंदीला जाऊ का? त्या पोऱ्याची आई म्हणते बाळ्या आळंदीला असं कोणीही जात का? बाळ्या म्हणाला आई कोण जात? मला वाटेल आई चांगलं सांगेल ज्याला आवड असतो तो जातो. बाळ्यानं विचारलं आई आळंदीला कोण जात? बाळ्याची आई म्हणते जो बधीर असतो ज्याला अक्कल नाही. आणि लोक म्हणतात महाराज खरं म्हणतात आळंदीला बधीरच पोरं जातात. 70-80% आळंदीला बधीरच पोरं जातात. माझ्यावरती संशय नका घेऊ मी हुशारच होतो. गेलो महाराज आळंदीला. आळंदी येऊन घरी आलो त्या पोराची आई म्हणाली जो बधीर असतो तो आळंदीला जातो. आम्ही कुठं नाही म्हणालो दादा आळंदीला बधीर पोरं जातात आम्ही मान्य केलं. परवा अमेरिका म्हणालं होतं की आमच्या देशानं विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली की आमच्या देशानं असं मशीन तयार केलंय की इकडनं ऊस टाकला की तिकडं पोत्यात साखर पडते.
विठ्ठल 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 विठ्ठल। अमेरिका म्हणाले की आमच्या देशाने विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली की इकडनं ऊस टाकला की तिकडे पोत्यात साखर पडते। अमेरिका वाल्यांना माझा प्रश्न असा आहे, तुमच्या त्या मशिनामध्ये दादरचे बाजरीचे तोटे टाका साखर पडते का? ते म्हणतात नाही महाराज, ऊस टाकला तरच साखर पडते। पण आमच्या या भारतामध्ये, भारतातल्या आमच्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या आमच्या आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था नावाचं असं एक मशीन आहे, ज्या मशिनामध्ये इकडनं बधीर पोरगा टाका 5 वर्षानंतर तो फेटा बांधून कीर्तनकार बनून बाहेर पडतो। हे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे। फुकट नाही हे वैभव आम्ही निर्माण केलंय महाराज, फुकट नाही। दादांनो, तुम्ही तुमच्या गावामध्ये एखाद्याचं लग्न असेल, एखाद्याचं लग्न असेल आणि त्या लग्नामध्ये तुम्ही पाहत असणार, त्या लग्नामध्ये 10-15 लाख रुपये लोक खर्च करून बियाणं लावतात। तुम्ही तुमच्या पोराच्या लग्नामध्ये 10-15 लाख रुपये खर्च करा, पण 10-15 लाख रुपये खर्च करून तुमच्या पोराच्या लग्नामध्ये नाचताना जो आनंद तुम्हाला त्या लग्नामध्ये येणार नाही। तुमच्या गावामध्ये जर सप्ताह राहिला तर हरिपाठामध्ये नाचताना त्याच्यापेक्षा जास्त आनंद येईल। आज एक भाऊ दैवत मध्ये येतो, एक भाऊ चाळीसगाव मध्ये, एक भाऊ चाळीसगाव मध्ये येतो, एक भाऊ धुळ्यामध्ये। दादा, आपण लग्नात एकत्र येत नाहीत, आपण मरणात एकत्र येत नाहीत, आपण लग्नात एकत्र येत नाहीत, आपण मरणात एकत्र येत नाहीत, पण गावामध्ये कीर्तन राहिलं, वैरी देखील मांडीला मांडी लावून कीर्तन ऐकू शकतो, ही आमच्या संप्रदायाची ताकद आहे। आणि कुठे लोक जमत नाही महाराज, आता आचारसंहिता चालू आहे बरोबर, आता सभासुभा चालू होतील, लोक 200 रुपये रोज आणत जातात, काहीच काम नाही, जायचं नुसतं वाजवान टाळ्यान शिजवा, विषय आपला चालू होता। कीर्तन ऐकून देव भेटत नाही, गायन करून देव भेटत नाही। जयेश महाराज, तुम्ही गायन करतात, तुम्ही देवाचं काय घेतात? नाव। मयूर महाराज, तुम्ही पकवाज वाजवतात, तुम्ही देवाचं काय घेतात? नाव। एखाद्या दिदीचं लग्न झालं, ती दिदी लग्नामध्ये आपल्या नवऱ्याचं काय घेते? नाव। नंतर नाव ठेवते ती दीदी, नाव का घेते? पती मिळावा का मिळालेला टिकावा? पती मिळावा का मिळालेला टिकावा? अरे मिळालेलाच आहे, मिळालेला पती टिकावा, म्हणून ती दीदी लग्नामध्ये आपल्या पतीचं नाव घेते। तसे आम्हा सगळ्या साधकांना देव मिळालेलाच आहे, मिळालेला देव टिकावा, म्हणून आम्ही कीर्तन करतोय, तुम्ही कीर्तन ऐकतायत। विठ्ठल 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 विठ्ठल। मग देव अवताराला येतो महाराज, लोक एवढी विचित्र आहेत महाराज, लोक आम्हाला म्हणतात जगामध्ये देव आहे, आम्ही म्हणतो आहे, लोक आम्हाला काय म्हणतात? हाय मग, हाय मग दाखवा, हाय मग दाखवा। देव असा दिसत नाही महाराज, आपला बाप, आपला बाप आपण पाहिला की मानला, आपला बाप आपण पाहिला की मानला, मानला आपण, मानला नंतर पाहिला आपण, आधी तुम्ही असे पाहताय जसे तुम्ही आकाशातून पडून आले। आपण आपला बाप पाहिला की मानला? आपल्या आईनं सांगितलं की हा तुझा, आपण काय केला मग? मानला, आधी मानला नंतर पाहिला। तसा देव आधी मानावा लागतो नंतर पाहायला मिळतो। लोक म्हणतात देव आहे म्हण दाखवा। समजा तुमच्या दैवत्या त्यांवरती एक बाबा उभा आहे, बाबाला विचारलं बाबा कुठं चालले? बाबा म्हणाले जडगावला। मी बाबांना काय विचारलं? बाबा जडगाव आहे? बाबा म्हणाले हो। मग मी काय विचारेल आता? हाय मग दाखवा, जळगाव आहे ना मग दाखवा। दैवच्या स्टॅन्ड वरून जळगाव दिसेल का? मी असं म्हणेल का? जळगाव नाही दाखवता येत मग जळगाव नाही आहे असं म्हणेल का? नाही। मी कितीही नाही म्हणालो तरी जळगाव आहेच। नास्तिक लोक कितीही नाही म्हणाले देव नाही, मग आहे मग दाखवा। जसं जळगाव दैवतच्या बसस्टँड वरतून आपल्याला पाहता येत नाही, का पाहता येत नाही? कारण जळगावला दैवतच्या बसस्टँड वरून पाण्याची दृष्टी आपल्या डोळ्यांमध्ये नाही, तसं देवाला पाण्याची दृष्टी, भक्तिरूपी दृष्टी आपल्या अंतकरणामध्ये नाही, म्हणून देव पाहता येत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल।
एक दिवस त्या देवाचं अस्तित्व तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मान्य करावं लागतं महाराज. जब लाज लगती तो औरत को घुंघट की याद आती है. जी हाँ, जब लाज लगती तो औरत को घुंघट की याद आती है. जब प्यास लगती तो आदमी को पनघट की याद आती है. जब लाज लगती है तो औरत को घुंघट की याद आती है. जब प्यास लगती तो आदमी को पनघट की याद आती है. ठुकरा दे सारा जमाना रंगीन दुनिया जब बेरंगीन हो जाती है बुढ़ापा नजदीक आता है तो इस पगले को उस भगवान की याद आती है. एक दिवस त्याचं अस्तित्व तुम्हाला मान्य करावं लागणार. मन देव धर्माचं रक्षण करतो महाराज. इथं बसलेल्यांपैकी किती तरुण धर्माचं रक्षण करतात. आज आम्हाला धर्म जाती कळाला नाही महाराज. धर्म कळाला महाराज. धर्म कळाला उरी या ठिकाणी शहीद झालेल्या जवानांना. दादा ते जवान कोणत्या तारखेला शहीद झाले? 14 फेब्रुवारी ते तिकडे शहीद झाले. आणि 14 फेब्रुवारीला आमच्या या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये अनेक कॉलेजमध्ये एक डे साजरा झाला. कोणता? व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईन. बरं का साजरा करतो आपण व्हॅलेंटाईन डे? आपला मावसा होता का व्हॅलेंटाईन? म्हणजे एखाद्या पोराने एखाद्या पोरीला फुल दिले दुसऱ्यांना गोपना करायचा. आमच्या कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा झाला महाराज. एक पोरगा त्या पोरगीला फुल देण्यासाठी गेला. त्या पोरगीला फुल काही घेतला नाही पण त्याच्या कानफट्टीत एक दिली. त्याचं तोंड सुजलं महाराज. आम्ही त्याला विचारायचो का रे दादा काय झालं तोंडाला? तो म्हणायचा महाराज मधमाशी चावून गेली. महाराज 4 दिवसानंतर त्या पोरीकडे गेला आणि त्या पोरीला म्हणतो ताई तुझा काहीतरी गैरसमज झाला. ताई म्हणाली काय? सध्या निवडणुका चालू आहेत. मग मी बीजेपीचा प्रचार करत होतो म्हणून तुला फुल दिलं. ती पोरगी म्हणाली दादा मलाही करता येईल सध्या निवडणुका चालू आहेत. तू बीजेपीचा प्रचार करत होता म्हणून मला फुल दिलं. तशी मी काँग्रेसचा प्रचार करत होती म्हणून तुला पंजा दिलं. हे प्रेम काय करतात महाराज ऐका. क्यों मरते हो इन बेवफा सनम के लिए? जी हाँ, क्यों मरते हो इन बेवफा सनम के लिए? दो गज भी जगह नहीं मिलेगी दफन के लिए. क्यों मरते हो इन बेवफा सनम के लिए? दो गज भी जगह नहीं मिलेगी दफन के लिए. सच कहता हूँ प्यारो, सच कहता हूँ प्यारो, मरना है तो मरो अपने इस वतन के लिए. मरना है तो मरो अपने इस वतन के लिए. हसीनाए भी दुपट्टा फाड़ देगी तुम्हारे दफन के लिए, तुम्हारे दफन के लिए. अरे मरायचं असेल तर या देशासाठी मरा. अरे आमचे 42 जवान उरीच्या हल्ल्यामध्ये शहीद झाले महाराज. ते आम्हाला 14 फेब्रुवारीला गेले. त्या दिवशी काय होता? प्रेम 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 दिवस. ते आम्हाला प्रेम शिकून गेले. मोहब्बत के दिन हो हमें मोहब्बत सिखा गए. मोहब्बत के दिन हो हमें मोहब्बत इस कदर सिखा गए कि मोहब्बत के दिन ही वतन पे जान लुटा गए. व्हॅलेंटाईन डे का साजरा करतात? या फेब्रुवारी महिन्यामध्ये तानाजींची पुण्यतिथी येते. एकही कॉलेजमध्ये ती पुण्यतिथी साजरा होत नाही आणि प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. आमचं धर्माचं रक्षण होतं त्याने. व्हॅलेंटाईन डे का साजरा करतात ऐका. 800व्या शतकामध्ये स्पेन या देशामध्ये ग्वालियर नावाचा राजा राज्य करत होता. राजाच्या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता. राजा युद्ध करायचा, युद्धामध्ये हार व्हायची. हार होण्याचं एकच कारण तरुण तरुणाई लग्न करायचे, संसारात मग्न असायचे, युद्धामध्ये तरुण नसायचे म्हणून राजाची हार व्हायची. राजाने एक कायदा काढला, जो कोणी लग्न करेल त्याला फासावरती चढवायचं. तरुण तरुणाईचं लग्न करणं बंद झालं. तरुण सैन्यामध्ये भरती झाले. जसे आपल्याकडे साधू संत लोक असतात ना, आसराम बापू सारखे, राम रहीम सारखे, तशी त्या व्हॅलेंटाईन राजाच्या राज्याच्या राज्यामध्ये व्हॅलेंटाईन नावाचा माणूस होता. या व्हॅलेंटाईनने त्या राजाचा विरोध केला. तरुण तरुणाईचं लग्न या व्हॅलेंटाईन लावून दिलं. याने राजाचा विरोध केल्यामुळे राजानं त्याला 800व्या शतकामध्ये स्पेन या देशामध्ये ग्वालियर नावाच्या राज्यात फासावरती चढवलं. आणि स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे तरुण पोरं भारतात त्याची पुण्यतिथी साजरी करतात. मावसा लागत होता तो आपला, काही संबंध होता. शोकांतिकाची गोष्ट. अरे दादा फेब्रुवारी महिन्यामध्ये तानाजी शहीद झाले, कधी आम्ही तानाजीची पुण्यतिथी साजरी केली नाही दादा. दादा तानाजी आपल्या पोराचं रायबाचं लग्न देण्यासाठी शिवाजी पत्रिका देण्यासाठी शिवाजी महाराजांकडे आला आणि महाराजांनी सांगावं आम्हाला कोंडाना हवा. तसा तानाजी पुढे आला आणि तानाजी म्हणतो राजे म्या करतो कोंडाना काबीज.
आणि राजांचं लक्ष तानाजीच्या हातामध्ये जो कागद होता त्या कागदाकडे गेलं आणि राजा तानाजीला म्हणतात, तानाजी तुझ्या हातामध्ये काय? तसा तानाजी म्हणाला, काही नाही राजा. अरे दाखव तानाजी तुझ्या हातामध्ये काय? तानाजीनं तो कागद राजांकडे दिला. तो कागद नसून ती तानाजीच्या मुलाची लग्नाची पत्रिका होती. त्या पत्रिकेमध्ये लिहिलं होत, राज आपण सहकुटुंबासहित माझ्या पोराच्या रायबाच्या लग्नाला यावं. पण कुटुंब हा शब्द आजही आपल्या लग्न पत्रिकेमध्ये असतो, असतो ना? आपण सहकुटुंबासहित यावे. मग कुटुंब या शब्दाचा अर्थ त्या काळच्या लोकांना कळाला, आपल्या आपल्याला कळाला नाही. मला सांगते का कुटुंब या शब्दाचा अर्थ कोण ऐका? कू म्हणजे आजी आजोबा. कू म्हणजे आजी आजोबा. सध्या कू गायबच झालं महाराज, फक्त टुंबच उरलं. नवीन कायदा निघाला, हम दो हमारे दो बुड्ढा बुड्ढी को. आणखी काही दिवसांनी एक कायदा काढतील, हम दो हमारा कुछ भी नहीं. महाराज बंधन आणायचे सिद्धच सगळ्यांवरती आणा. अरे जाऊन पा पाकिस्तानामध्ये, जाऊन पा बांगलादेशामध्ये, पाकिस्तानाचं सांगतोय, जाऊन पा पाकिस्तानामध्ये, जाऊन पा बांगलादेशमध्ये, ज्या वेळेस एका एका डुकरा माग 12-12 पिलं फिरतात. अरे 12-12 त्यांच्या माग फिरतात म्हणून भारतामध्ये उरी सारखे बॉम्ब पोर्ट घडवण्यासाठी येतात. विठाल 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 विठाल. कुटुंब या शब्दाचा अर्थ फक्त त्या काळच्या लोकांना कळाला महाराज. मग देव अवताराला येतो, एक दिवस त्याचं अस्तित्व तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मान्य करावंच लागणार आहे. मला आयुष्यात एक शब्द आवडला, एक अक्षर आवडलं, प. प जन्म देतो, जन्म देतो. तुमचे चेहरे असे पडतात महाराज. जशी 5 मिनिटात माझी प्रेत यात्रा निघणार आहे. जन्म देतो पिता, पिता करतो पालन. जन्म देतो पिता, पिता करतो पालन. प पुन्हा एकदा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रगट होत असतो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. प नुसता प्रगट होत नाही तर पाय मोडून प्रगट होत असतो. प प्रेम, जिच्यावर होतं तिचं नाव प्रेमिका. कधी कधी प्रेमिका धोका देऊन देते. नाही लाजतो जिच्याशी लग्न करावं लागतं तिचं नाव. ब्रह्मचारी आहेत का सगळे? तिचं नाव पत्नी. पत्नी पासून ज्याची प्राप्ती पुत्र, पुत्रानंतर जिची प्राप्ती पुत्री. पत्नी पुत्र पुत्री यांचं भरावं लागतं पोट. पोट भरण्यासाठी माणसाला कापावा लागतो चारा. पोट भरण्यासाठी माणसाला कमवावा लागतो पैसा. पैसा कमवत असताना माणसाकडून कधी कधी होतं पाप. पाप झालेल्या माणसांचं म्हातारपणी होतं पतन. पतन झालेल्या माणसांना म्हातारपणी होतं पश्चाताप. आणि त्या पश्चातापातून सोडवतो परमपिता परमेश्वर. म्हणजे देव धर्माच्या रक्षणासाठी अवताराला येतो. अवतार घेऊन या धर्माचं रक्षण करतो. आणि आणखी काय करतो? अभंगाच्या द्वितीय चरणात साठी जन्म सोसिएले.
दृष्ट निर्धारले किती एक अंबरुषीसाठी देवाने 10 जन्म अवतार घेतले. देवाने आणखी कोणाला तारला आहे का दादा? तुकोबारायांनी लिहिलेल्या गाथा, तुकोबारायांनी लिहिलेल्या गाथा त्यावरती दगड ठेवले, दगड दोरीने बांधले आणि नदीमध्ये टाकण्यात आले. देवा नदीमध्ये तो गाथा टाकण्यात आला आणि तुकोबाराय खडकावर बसून देवाचं चिंतन करत होते. देव त्या पाण्यामध्ये उतरला दादा आणि देवाने तो गाथा आपल्या हातामध्ये धरला आणि तुकोबारायांना नंतर तो परत केला. तुकोबारायांनी जेवढे दिवस त्या नदीच्या काठावरती बसून भजन केलं तेवढे दिवस माझा देव पाण्यात उभा होता दादा. मग दगड तरली महाराज, दगड तरली, पण कुठली दगड तरली? जी गाथ्याला लटकून होती ती. कुठली दगड तरली? जी गाथ्याला लटकून होती ती. सगळी दगड तरत नाही. एखाद्या दगडकडे कोट्या रुपयाची प्रॉपर्टी असेल, पण तो दगड जर गाथा मानत नाही तर तो दगड तरून जाणार नाही. एखाद्या दगडकडे किती पैसा असू द्या, पण तो जर गाथा मानत नाही तर तो दगड तरून जाणार नाही. एखादा दगड फेटा बांधत असेल, एखादा दगड जर फेटा बांधत असेल, पण फेटा बांधून तो प्रत्येक गावामध्ये जर राजकारण करत असेल तो दगडी तरून जाणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जी दगड गाथ्याला चिटकून होती तीच दगड धरली दादा. म्हणून देव आहे, एक दिवस त्याचं अस्तित्व प्रत्येकाला मान्य करावंच लागतं महाराज. मग धर्माचं रक्षण करण्यासाठी दादा आता देव काही जन्माला येणार नाही, आता तुम्हा आम्हाला प्रत्येकाला धर्माचं रक्षण करावं लागेल. मग महाराज तुमच्याकडे एखादं असं उदाहरण आहे का जो माणसाच्या योनीमध्ये जन्माला आला आणि देव झाला? ऐका दादा, एका कवी म्हणतो, राजे राजे जर तुम्ही जन्माला नसतात ना, राजे जर तुम्ही जन्माला आला नसतात ना, नाही राहिलं असतं आज हिंदूंचं रक्त. राजे नाही राहिलं असतं आज हिंदूंचं रक्त, नाही लागला असता आज आमच्या मंदिरावरती कळस, नाही राहिली असते आज हिंदूंच्या अंगणामध्ये तुळस. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत दादा. आणि माझा राजा देव न होता पण त्याच्यामुळे देव देवडात येत. माणसाच्या योनीमध्ये जन्माला आला पण काय झाला? देव. माझ्या तरुण मित्रांनो, आता धर्माचं रक्षण करण्यासाठी हातामध्ये तलवार घेण्याची गरज नाही, तलवार घेण्याची गरज नाही. फक्त काय करा ऐका, तुम्ही कत्तल खानातल्या गाई वाचवा, तुम्ही कत्तल खानातल्या गाई वाचवा. आणि माझ्या ताईंनो, तुम्ही आईच्या आईच्या गर्भातली लहान ताई वाचवा. बस झालं धर्माचं रक्षण. आज गाई वाचल्या पाहिजे आणि ताई वाचल्या पाहिजे दादा. दादा नवरात्र मध्ये असं वर्णन केलं जात, तुम्ही देवीचे 9 दिवस उपवास केले, तुम्ही देवीचे 9 दिवस उपवास केले. जर एखादी बाई कायम आजारी राहत असेल तिने एक उपवास करावा. एखादी बाईची प्रकृती जास्तच खराब असेल तिने उपवास नाही केला तरी चालतो. माझी भाषा नाही, ज्ञानोबारायांची भाषा आहे. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. तुमची जर प्रकृती व्यवस्थित नसेल तर उपवास नाही केला तरी चालतो. उपवास कोणी करायचा महाराज? ज्यांच्या बायकांना काही काम नाही, ज्यांच्या घरी धुणं भांडायला धुणं भांडी धुवायला बाई आहे, त्यांनी 9 दिवस काय 18 दिवस उपवास करू द्या महाराजांनी. उपवास उपवास तुम्ही करतात, फराळ तुम्ही केला आणि फराळ केल्यानंतर तुम्ही जर ढेकर दिला, असा ढेकर दिला, असा ढेकर जर तुम्ही दिला तर उपवासाचं पुण्य मिळत नाही. तुम्ही जर मंदिरामध्ये गेले, तुम्ही जर मंदिरामध्ये गेले दर्शन करून करत दर्शन करून येत असताना तुम्हाला जर गाय दिसली तर समजा तुमच्यावरती देवीची कृपा आहे. रात्री झोपत असताना तुमच्या स्वप्नामध्ये जर घुबड आली घुबड तर समजा तुमच्यावरती देवीची कृपा आहे. तुम्हाला जर रोज या 9 दिवसांमध्ये लहान पोरगी जर नेहमी दिसत असेल तर समजा तुमच्यावरती देवीची कृपा आहे. मग एक दिवस त्या देवीचं अस्तित्व तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मान्यच आहे. मग ऐका दादा, धर्माचं रक्षण करण्यासाठी तलवार घेऊन फिरू नका. माझ्या दादांनो, धर्माचं रक्षण करण्याच्या अगोदर तुमच्या परिवाराचं रक्षण अगोदर करा. दादा ऐका ना, अरे 9 महिने 9 दिवस ती पोरगी तिच्या आईच्या गर्भामध्ये राहिली दादा. 9 महिने 9 दिवस ती पोरगी तिच्या आईच्या गर्भामध्ये राहिली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर विठ्ठल 9 महिने 9 दिवस दादा ती पोरगी तिच्या आईच्या गर्भामध्ये राहिली.
नौ महीने नौ दिवस पूर्ण झाल्यानंतर ती पोरगी जन्माला आली दादा. 18-22 वर्षाची जी पोरगी झाली दादा, आणि तिच्या बापानं ठरवलं या पोरीचं लग्न करून द्यायचं. दादा त्या पोरीचं लग्न झालं, ती पोरगी तुमच्यासाठी दादा. तिचा बाप सोडून आली, तिची आई सोडून आली, लहान बहिणींना सोडून आली दादा. ती पोरगी तुमच्या घरी नांदायला आली दादा, ती पोरगी तुमच्या घरी नांदायला आली. तुमच्या नावाचं कुंकू ती लावते, तुमच्या नावाचं मंगळसूत्र ती गळ्यामध्ये घालते दादा. तुमच्यासाठी एवढा त्याग करून ती पोरगी येते, तुमच्यासाठी एवढा त्याग करून ती पोरगी येते, तुम्ही तिच्यासाठी दारू का त्यागू शकत नाही? ज्या तरुण पोरांना दारू प्यायची असेल तर खुशाल प्या, पण कुवारे राहा. दुसऱ्याच्या पोरीचं जीवाचं आयुष्याचं मातेर करण्याचा काही अधिकार तुम्हाला नाही. आणि जर महाराज तुम्ही जर दारू पिऊन एखाद्या पोरीचं आयुष्य खराब करत असणार तर तुम्हाला दुर्गा मातेची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला नरकामध्ये देखील जागा भेटणार नाही. विठाला 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 विठाला. हे दारू पिणारे विचित्र असतात महाराज. एक दारुडे आमच्या गावामध्ये माझ्याकडे आला आणि मला जगद्गुरु म्हणत होता. मी त्याला विचारलं मला का जगद्गुरु म्हणतोय, ज्ञानोपाराय तुकोपाराय हे जगद्गुरु आहेत. नाही महाराज मी तुम्हालाच बोलणार. अरे मी जगद्गुरु नाही, ज्ञानोपारायांना बोल तुकोपारायांना बोल. नाही मी तुम्हालाच बोलणार. बरोबर बोल, पण सांगून तर दे का जगद्गुरु म्हणतोय. तो म्हणाला महाराज तुम्ही जगाच्या पैशावर जगतात म्हणून जगद्गुरु. यांच्या नांदी लागायचं नाही महाराज. हे खूप विचित्र आहेत. एक दारुड्या माझ्याकडे आला आणि मला म्हणाला महाराज तुम्हाला सगळं येतं म्हणतात. सगळं येतं भो. मग एक प्रश्न विचारू का? विचार. मला वाटेल कीर्तनातला विचारेल. त्याने प्रश्न विचारला महाराज सांगा मनुष्य एका पायावर कधी उभा राहतो? म्हणत मला नाही माहित भो. तो म्हणाला हे तेवढं पण माहित नाही चड्डी घालताना. एवढे विचित्र आहेत महाराज. ऐका दादा दारू पिऊ नये महाराज. ऐका दादा मी जी कथा सांगेल ना दादा ती कुणाची दंत कथा नाही, ती एखाद्या गोष्टीतली कथा नाही, ती रोजची तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये घडणारी दंत कथा आहे दादा. एक बाई होती दादा, त्या आईचे दोन लेकरं होती. एक 10 वर्षाचा पोरगा आणि एक 4-5 वर्षाची पोरगी होती दादा. एक 4-5 वर्षाची पोरगी होती दादा, त्या आईची 10-11 एकर जमीन होती. 10-11 एकर जमीन होती दादा. आनंदानं तिचा संसार चालत होता दादा. पण एके दिवशी काय झालं काय ठाऊक दादा, त्या आईच्या पोराला त्या आईच्या मान काय चाललंय तुमचं? विठ्ठल 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 विठ्ठल. त्या आईकडे 10-11 एकर जमीन होती आणि तिच्या नवऱ्याला अचानक दारूचं व्यसन लागलं दादा. त्या आईच्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं दादा आणि त्या आईच्या नवऱ्यानं दारू पिण्यासाठी सुरुवात केली दादा. रात्रंदिवस तिचा मालक दारू पिऊ लागला दादा आणि एक एक एकर करत करत त्या आईच्या मालकानं सगळी जमीन विकली दादा. जिच्या घरी रोजच्या 25-30 बाया कामाला यायच्या दादा, सगळी जमीन विकली गेली. त्या आईला दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जावं लागायचं. रात्र दिवस दादा ती आई कावळ कष्ट करायची आणि तिचा मालक घरी यायचा, तिला दना दना मारायचा दादा आणि तिचे कमवलेले पैसे घेऊन जायचा आणि दारू प्यायचा दादा. एके दिवशी ती आई पाणी भरण्यासाठी गेली दादा. डोक्यावरती पाण्याचा हंडा होता दादा. भर चौकातून ती माऊली चालत होती आणि तिचा मालक चौकामध्ये आपल्या 4-5 मित्रांसोबत दारू पित होता. एकानं सांगितलं आम्ही असं ऐकलंय तू तुझ्या बायकोला मारतो, तुझ्यामध्ये खरी हिंमत असेल तर आज भर चौकामध्ये तुझ्या बायकोला मार. दादा यानं कसलाही विचार केला नाही, यानं कसलाही विचार केला नाही. हा धावत धावत गेला त्या माऊलीच्या कमरेत लात घातली. तिचा डोक्यावरचा माट जमिनीवरती आदळला दादा आणि ती माऊली जमिनीवरती पडली. त्या माऊलीच्या डोळ्यातून टपटप अश्रू येत होते आणि ती माऊली त्या दारुड्याला सांगत होती अहो मी कुणाकडे पाहिलं देखील नाही मला का मारलं, मी कुणाशी बोलली नाही मला का मारलं. दादा सगळी दारुडी लोक नसती पण माझा दावा आहे 70-80 दारू पिणारे टक्के लोक संशय असतात.
दादा ती माऊली सांगत होती मला सोडा ना, मी काही माझी काही चूक नाही, पण दारू पिणारे लोक ऐकत नाही दादा. त्या माणसानं दादा तिचं ब्लाऊज फाडलं दादा, त्या आईच्या अंगाचं अंग प्रदर्शन झालं दादा, त्या आईनं साडीनं अंग झाकलं दादा, आणि रडत 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 ती आई घराकडे आली आणि देवाच्या फोटो समोर गेली. आणि देवाच्या फोटो समोर जाऊन ती आई त्या देवाला सांगत असते, देवा देवा आता जगायचं नाही रे, देवा आता जगायचं नाही. अरे अग्नीला साक्षी म्हणून माझ्या मायबापांनी माझा हात ज्याच्या हातामध्ये दिला होता त्यांना अग्नीला साक्षी मानून वचन घेतलं होतं की आयुष्यभर मी तुझं रक्षण करेल. परंतु आज त्याने भर चौकामध्ये माझ्या अब्रूची बेअब्रू केली दादा. त्याईनं विचार केला आज जगायचं नाही दादा, संध्याकाळ झाली. त्याईनं विचार केला आज रात्री आपल्याला मरायचं आहे, आज रात्री आपण मरणार आहोत, पण मरण्याच्या अगोदर आपल्या लहान लहान लेकरांना पुरणपोळीचं जेवण खाऊ घालायचं. ती आई शेजारीच्या घरी गेली आणि त्या शेजारी ताईला ती आई सांगते, ताई मला कप भर बेसन पीठ द्या ना. ती शेजारी ताई म्हणाली, अहो तुमचं रोजच ते रोज रोज कोण तुम्हाला देईल. ती आई म्हणाली, आई फक्त आजच्या दिवस द्या ना, उद्या तुमच्याकडे नाही येणार मी. त्या आईनं बेसन पीठ घेतलं दादा, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला, खीर बनवली, भजे काढले आणि रात्री आपल्या पोरांना घेऊन जेवणासाठी बसली दादा. पोरांनी जेवायला सुरुवात केली दादा, तो वळत्या स्त्रीचा मालक आला आणि त्या मालकानं त्या पोरांच्या पुढच्या ताटाला लात मारली, सगळं जेवण जमिनीवरती पडलं दादा. आणि तो मालक गरबडत गरबडत डोलत डोलत एका कोपऱ्यामध्ये जाऊन पडला दादा. त्या आईच्या डोळ्यातून अश्रू येत होते, त्या आईनं सगळं अन्न गोळा केलं दादा, ताटामध्ये पुन्हा भरलं आणि आपल्या लेकरांना जीव घातलं. लेकरांचं जेवण झालं, रात्रीचे 12 वाजले, दोघी पोरं झोपून गेली होती दादा. रात्रीचे 12 वाजल्यानंतर ती आई उठली, फवारणीचा डबा घेतला, औषधीचा डबा घेतला आणि ते औषध पिलं आणि ती आई समाप्त झाली. सकाळचे 9 वाजले होते दादा, मोठा मुलगा उठला, मुलगाने विचार केला, रोज सगळे झोपले असायचे पण आई उठली असायची, आज सगळे उठलेत पण आई का झोपली हे. पोरगा रडायला लागला, त्या पोरानं आपल्या बापाला उठवलं, बाबा बाबा आई बघा ना, आई काही बोलत नाही ना बाबा, आईला काय झालं. त्या माणसाला कळून चुकलं होतं की आपली बायको आपल्याला सोडून निघून गेली आहे दादा. दादा गावातील लोक आले, त्या गावातील लोकांनी त्या माऊलीचं प्रेत घेतलं आणि भर चौकामध्ये ते प्रेत ठेवलं दादा. तो पोरगा त्या आईच्या प्रेताजवळ गेला आणि डसा डसा रडायला लागला दादा. आणि तेवढ्यात ती 7 वर्षाची पोरगी रडत रडत आली दादा. तिला साधं बोलता येत नव्हतं दादा, मम मम करत ती पोरगी आईच्या प्रेताजवळ गेली आणि गल्लीतल्या मावशींना विचारत होती, मावशी माझ्या आईला काय झालं, माझी आई बोलत का नाही मावशी. त्यावेळेस गल्लीतल्या बायांनी सांगितलं, भाड आता तुझी आई कधीच बोलणार नाही दादा. त्या आईला उचललं गेलं, डोलीवरती सजवलं गेलं आणि त्या आईचा अंतविधी झाला दादा. 15 दिवस झाले दादा, 15 दिवस झाले, उद्या पोळा येणार होता दादा, पोळा येणार होता. आणि त्या मुलाची बहीण रडायला लागली आणि त्या भावानं विचारलं, दिदी का रडते. त्यावेळेस ती 7 वर्षाची पोरगी म्हणते, दादा आई जर जिवंत राहिली असती तर आईनं उद्या आपल्यासाठी पुरणाची पोळी बनवली असती ना दादा. तो भाऊ म्हणाला, दिदे रडू नको, उद्या मी तुझ्यासाठी पुरणाची पोळी कोणातरी कडून आणेल. दादा सकाळ झाली, हा पोरगा एका सावकाराकडे गेला आणि सावकाराला हा पोरगा म्हणतोय, सावकार दादा हा जो पोळा आहे, हा जो पोळा आहे, मी दिवसभर तुमचा बैल शेतामध्ये चारेल काका, पण मला पैसे नकोत, मला पैसे नकोत, मी बैल चारून आल्यानंतर मला फक्त 2 पुरणाच्या पोळ्या द्या, त्या 2 पुरणाच्या पोळ्या मी घेईल आणि माझी दिदी आणि मी दोघे भाऊ मिळून, भाऊ बहीण मिळून आम्ही त्या पुरणाच्या पोळ्या खाऊ. दादा सकाळ झाली, पोरानं बैल घेतला, पोरानं दिवसभर बैल चारला आणि पोराच्या डोक्यामध्ये एकच विचार, बैलाचं पोट भरलं की भरलं, बैलाला घ्यायचं, घरी जायचं, सावकाराकडनं 2 पुरणाच्या पोळ्या घ्यायच्या आणि आपल्या दिदीला खाऊ घालायच्या. दादा बैलाचं पोट भरलं होतं, दुपारची वेळ झाली होती, पण समोर मोठा गवताचा बाण होता,
समोर मोठा गवताचा बांध होता आणि त्या गवताच्या बांधामध्ये एक सर्प होता. त्या सर्पावरती या पोराचा पाय पडला. दादा सर्पानं त्या पोराला दंश केला आणि पोराच्या जागीच मृत्यू झाला. दादा तिकडे तिथे वाट पाहत होती माझा दादा माझ्यासाठी पुरणाची पोळी घेऊन येणार. पण त्या दिदीला कुठं माहित होत तिचा दादा पुरणाची पोळी नाही तर तिच्या दादाच प्रेत येणार. दादा ही कुठली दंतकथा नाही दादा, ही रोजची घडणारी दारूमुळे तुमच्या माझ्या कुणाच्या तरी परिवारातली दंतकथा आहे. दादा तुम्ही जर दारू सोडली तर माझ्या पॅकेटामध्ये 500 रुपयाची वाढ होईल असं काही नाही. तुम्ही दारू सोडली तर मला 500-700 रुपयाचा फायदा होईल असं काही नाही. दादा येतो कडवडा म्हणून बोलतो दादा, अरे जाम पे जाम पिणे से क्या फायदा, अरे जाम पे जाम पिणे से क्या फायदा, सुबह पिएगा शाम को उतर जाएगी. अरे पगले हमारे हरि नाम का एक प्याला पी के तो देख तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. अरे दारू काय पीतात महाराज, दारू पीणं म्हणजे लिक्विड युरियन पीणं. दारू पीणं म्हणजे काय पीणं? लिक्विड युरियन पीणं. लिक्विड युरियन हा इंग्रजी शब्द आहे पण मराठी शब्द काय? हा कळलं तुम्हाला? खरं तेच आहे ना, रावण रावण ज्या ठिकाणी मुतला त्या ठिकाणी मऊचे झाड उगली आणि मऊ पासून दारू बनते, मऊ शिवाय दारू बनत नाही. मग दारू पिणं म्हणजे काय पिणं? टिंब टिंब पिणं. विठाला विठाला आपली वेळ झाली. एकदा सगळ्यांनी वरती हात करा. आतापर्यंत मी कोणालाच त्रास दिला नाही. सगळ्यांनी वरती हात करा. सगळ्यांनी आणि सगळ्यांनी म्हणा हे देवा. अरे बोला ना हे देवा. आम्हाला कधी न्यावा? तुम्ही कुठे जाऊ नका. एकदा सगळ्यांनी भजन करावं. उठव पा सांगायची गरज नाही. तुम्ही लगेच अपडेट होता जिओ 4G सारखं. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या कीर्तनातलं एक कोडे महाराज, लोक हार का घालतात? लोक कीर्तनकाराला हार का घालतात? लोक कीर्तनकाराला हार का घालतात? लोक हार घालून आम्हाला शिकून जातात. आयुष्यभर हार घालण्याच्या लायकीचे राहा.
लोक लय हुशार आहेत महाराज आणि मी हार जास्त टाइम घालून ठेवत नाही. हार टाकला की लगेच मी काढून विनेकरीच्या गळ्यामध्ये देतो. एक अनुभव असा आहे महाराज, एकदा आता एवढे हार पडले ना, एवढेच हार माझ्या गळ्यामध्ये पडले पण एवढ्या मुंग्या, म्हणून हार मी जास्त टाइम ठेवत नाही. आणि दुसरा एक आदर्श माझ्या डोळ्यापुढे असा आहे राजीव गांधींचा. असं म्हणतात की राजीव गांधींना मारण्यासाठी बॉम्ब कुठं होता, हार मध्ये. अजून माझं लग्न बाकी आहे, मला लवकर मरायचं नाही. ऐका दादा, आमचं रक्त कसं आहे दादा, आमचा धर्म कसा आहे दादा, ज्या देशाचा इतिहास तलवारीच्या पात्यानं शहिराच्या डब्यानं घडवला, एकेकाळी ज्या देशातून सोन्याचा धूर निघायचा दादा, ज्या देशाचा इतिहास घोड्याच्या टापानं तलवारीच्या टोकानं आणि शहिराच्या डब्यानं घडवला, आमच्या देशाचा कधी अपमान झाला नव्हता, आमच्या देशामध्ये दया दुधाच्या नद्या आनंदाने वाहत होत्या. बघता बघता आमच्या देशाला पहिली हाय लागली इसवीसन 712. आमच्या देशाचा पहिला राजा पराभव झाला, राजाचं नाव होतं दहीर राजा. आमच्या देशाला दुसरी हाय लागली इसवीसन 736. आमच्या देशाचा दुसरा अपमान झाला, राजा पराभव झाला, राजाचं नाव होतं रवण बाप्पा. 836 साली आमच्या देशामध्ये राष्ट्रकुल साम्राज्याचा उदय झाला. 956 ला तालुके राज्याची स्थापना झाली. 1000 सुमारास सोरटी सोमनाथाचं मंदिर पहिल्यांदा लुटलं गेलं. ज्यानं लुटलं होतं त्या नालायकाचं नाव होतं सुलतान अहमद. तो मेला 1991 ला सोरटी सोमनाथाचं मंदिर दुसऱ्यांदा लुटलं गेलं. 1200 पृथ्वीराज चौहान गेले. 1236 ते 1240 पर्यंत गुलाम घराण्यातली एक स्त्री दिल्लीची राणी झाली, त्या स्त्रीचं नाव होतं रजिया सुलताना. 1290 ला जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली. 1293 साली जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आला. तत्कालीन महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदूंचं राज्य, आपल्या जवळ असणार संभाजीनगर, त्या संभाजीनगराजवळ असणारा देवगिरी नावाचा किल्ला, लेटेस्ट आपण त्याला दौलताबाद म्हणून ओळखतो, त्या किल्ल्यावरती आमचं हिंदूंचं राज्य होतं. अल्लाउद्दीन खिलजीनं त्या किल्ल्याला वेढा दिला. अनेक दिवस संघर्ष चालला. आमचा राजा रामदेव रायला हार मानावी लागली. राजा रामदेव राय अल्लाउद्दीन खिलजीला शरण गेला. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रातून दिल्लीला जाण्यासाठी तयार झाला. 19 जुलै 1295 साली 96 ला दिल्लीला पोहोचला. दिल्लीला गेल्याबरोबर काय केलं, आपल्या काकाला ठार केलं आणि काकाच्याच मुलीशी लग्न केलं. वार हिंदुस्तान बहिणीशी लग्न केलं. 1303 ला अल्लाउद्दीन खिलजीने चितवडगडावरती धाड पाडली. 30,000 माणसं कापून काढली. 1442 ला कोलंबस आला. कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला असं इतिहास सांगतं. पण कोलंबस हा जग प्रवासी नव्हता, तर पोर्तुगीज देशामध्ये आगाऊपणा केला म्हणून आखलून दिलेला एक लुटारू होता. 1526 ला बाबर आला. पानिपतचं पहिले युद्ध झालं. 1530 ला बाबर गेला. 1556 ला पानिपतचं दुसरं युद्ध झालं. 1568 ला शीख धर्माचे गुरु नानक गेले. 1598 ला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. 1599 ते 1601 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन झाली. 1605 ला दिल्लीचा बादशहा अकबर मेला. 1605 ला दिल्लीचा बादशहा अकबर मेला. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद झाला, कारण 19 फेब्रुवारी 1630 रोजी बापांचे बाप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 साली शिवाजी महाराजांनी सगळ्या जातीच्या पोरांना एकत्रित केलं. रायरेश्वरावरती गेले, महादेवाच्या मंदिरावरती गेले आणि महादेवाला सांगितलं, हे महादेवा, हा शिवाजी सहदेव असले तुझ्या मंदिरामध्ये प्रार्थना करतोय. या मातीमध्ये कष्टकरी कामगार हिंदूंचं राज्य स्थापन करेल. आणि आतापर्यंत आपण पाहिलं असेल, आतापर्यंत आपण ऐकलं असेल, महादेवाच्या पिंडीवरती पाण्याचा अभिषेक, महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक. पण हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये असा एकच राजा झाला ज्यानं रक्ताचा अभिषेक केला, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक राजे झाले पण रक्ताचा अभिषेक करणारा फक्त एकच राजा जन्माला आला. 46 ला तोरणा घेतला. 48 ला शिवाजी महाराजांना सोडवलं. 56 ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर घेतलं. 59 ला अफजल खान फाडला. 62 ला शहिस्तेखानाची बोटं छाटली. 4 फेब्रुवारी 1674 रोजी तानाजी आम्हाला सोडून निघून गेले. आणि 1674 साली
शिवाजी महाराज राजा झाले। साजून 1674 ला शिवाजी महाराज राजा झाले आणि महाराज रायगडाची एक एक पायरी चढत होते। रायगडाची एक एक पायरी चढत असताना शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून टप 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 अश्रूंच्या धारी पडत होत्या। मा साहेबांनी पाहिलं, शिवा आज राजा होणार आहेत आणि रडतो का? जर शत्रूंनी पाहिलं की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत तर शत्रू तुम्हाला असतील राजा रडतात का? त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात, मासा आज मी राजा होतोय म्हणून रडत नाही, मासा आज मी 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसतोय म्हणून रडत नाही। मग मासाहेबांनी विचारलं, का रडतायत? त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणाले, मासाहेब मासा मला आठवतोय, मासा मला आठवतोय, पन्हाळ्यावरती असताना मासा मी विशालगडावरती जावं म्हणून माझं रूप घेऊन सिद्धीच्या शामेण्यात गेला तो नावीस समाजाचा पोरगा शिवा काशीत मला आठवतोय। मासाहेब मी मला आठवतोय, राजा 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 लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे। मासाहेब मला आठवतोय बाजी प्रभू, मासाहेब मी मला आठवतोय प्रतापराव गुजर, मी प्रतापराव गुजरांना सांगितलं, प्रतापराव गुजर बालोल खानाचं मस्तक छाटण्याशिवाय आम्हा तोंड दाखवू नका। मासाहेब मला प्रतापराव गुजर आठवत आहेत, मासाहेब मला आठवत आहेत आग्र्याच्या पेटीमध्ये असताना मी माझ्या महाराष्ट्रामध्ये सुखरूप पोचावं यासाठी त्याच्या आला तालाकडे 5-5 वेळा नमाज अदा करणारा मदारी मेथर मला आठवतोय। आणि राजे 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसले, जिवंत असणाऱ्या सवंगड्यांना भरभरून दिलं पण ज्याला द्यायचं राहिलं होतं तो मुसलमानाचा पोरगा कोपऱ्यामध्ये अतबीने उभा होता। राजांनी विचारलं, मदारी मी सगळ्यांना काही काही दिलंय, तुला काही पाहिजे का? मदारी मेहतर म्हणाला, काही नाही राजे। अरे बोल बेटा, आज तू मागेगा वो चीज मी तुझको दूंगा, काही पाहिजे का? मदारी मेहतर म्हणाला, नाही। राजे म्हणतात, काही पाहिजे का? तसा मदारी मेहतर म्हणाला, राजे 7वा वेतन आयोग, कॅबिनेट मंत्रीपद, असं मागितलं नाही। तर मदारी मेहतर म्हणाला, राजा राजा काही द्यायचं असेल तर एक गोष्ट द्या, ज्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसून तुम्ही या हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार करणार आहात, फक्त त्या सिंहासनाची चादर बदलण्याची जबाबदारी या मुसलमानाच्या पोराला द्या हो। गद्दार हिंदूंपेक्षा मुसलमानाचा पोरगा आमच्या इतिहासामध्ये आजही श्रेष्ठ आहे। म्हणून त्या दिवसापासून तर आजपर्यंत प्रामाणिक मुसलमानांना आम्ही कधीही नाकारलं नाही। आज आम्ही हृदयाला हात लावून सांगतो, आमच्या देशाचे माजी राष्ट्रपती होते APJ, प्रामाणिकांना कोणी नाकारलं? आजही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर भारताचा सगळ्यात फास्ट बॉलर जहीर खान आम्ही आदरानं नाव घेतो, प्रामाणिकांना आम्ही कधीही नाकारू शकत नाही। पण काही गद्दार या देशामध्ये राहतात, या देशाला आपलं म्हणवत नाही। मागे हैदराबाद मध्ये एक म्हणाला होता, मेरी गर्दन पे चाहे सूरी रख दो लेकिन मैं भारत माता की जय नहीं बोलूंगा। कोण तो? ओबीसी। बरेच लोक मला विचारतात, महाराज तुम्ही ओबीसीला भाऊ मानतात का? मी म्हणतो मी त्याला भाऊ मानत नाही। लोक म्हणतात, महाराज तुम्ही प्रतिज्ञेचा अपमान करतात। लोक म्हणतात, महाराज तुम्ही प्रतिज्ञेचा अपमान करतात। मी लोकांना विचारतो, त्याला भाऊ न मानण्यामुळे प्रतिज्ञेचा अपमान कसं काय होतो? लोक म्हणतात, महाराज प्रतिज्ञा म्हणून दाखवा। मी प्रतिज्ञा म्हणून दाखवतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। मग लोक म्हणतात, थांबा महाराज, भारत तुमचा देश आहे? मी म्हणालो, हो सारे भारतीय तुमचे बांधव आहेत। मी म्हणालो, हो। लोक म्हणतात, मुसलमान तुमचे बांधव आहेत? मी म्हणालो, मुसलमान माझे बांधव आहेत। ख्रिश्चन तुमचे बांधव आहेत? मी म्हणालो, ख्रिश्चन माझे बांधव आहेत। मग लोक म्हणतात की अकबरुद्दीन ओवैसी हा मुसलमान आहे, मग तो का तुमचा भाऊ नाही? मी म्हणालो, तो माझा भाऊच नाही। तो जर माझा भाऊ असेल पण माझा भाऊ माझ्या आईला आईच मानत नसेल तर त्याच्याशी भावाचं नातं कशाला ठेवू? एक बात गौर से सुन ना, ए चंदन की भूमि वंदन की भूमि अभिनंदन की भूमि, ए चंदन की भूमि वंदन की भूमि अभिनंदन की भूमि, ए शिवा की भूमि, ए राणा की भूमि पद्मिनी की भूमि, ए हिंदू की भूमि। हिंदुस्तान में रहना है तो हिंदू की सुनना पड़ेगा। अयोध्या में राम मंदिर की बात छोड़ दो या हर पापी को भारत माता की जय और वंदे मातरम कहना ही पड़ेगा। ये समर भूमि, ए अमर भूमि। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला
3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज आम्हाला सोडून गेले, 81 ला संभाजी राजे झाले, 89 ला संभाजी राजे गेले, 1705 ला इंग्रज मजूर झाले, 1709 ला औरंगजेब मेला, 1725 ला इलाहीदेवी होळकरांचा जन्म झाला, 1761 ला पानिपतचं शेवटचे युद्ध झालं, 1795 ला इलाहीदेवी होळकरांचा मृत्यू झाला, 1857 ला उठाव झाला, 1882 ला वंदे मातरम नावाचं गीत जन्माला आलं, 1893 ला विवेकानंद शिकागो मध्ये जाऊन आले, 1898 ला साने गुरुजींचा जन्म झाला, 1902 ला स्वामी विवेकानंदांचा मृत्यू झाला, 1911 ला एक स्वागत गीत तयार करण्यात आलं, ज्यावेळेस भारत पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस 1911 च्या कालखंडामध्ये एक स्वागत गीत तयार करण्यात आलं, ते स्वागत गीत गायलं गेलं अधिक कलकत्ता. इंग्रजांच्या काळामध्ये भारताची राजधानी होती कलकत्ता, कलकत्त्यामध्ये ते स्वागत गीत गायलं गेलं, दुर्दैवाने ते स्वागत गीत आमचं राष्ट्रगीत झालं. हे राष्ट्रगीत नाही महाराज, हे स्वागत गीत आहे. रवींद्रनाथ टागोरने इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी राष्ट्रगीत लिहिलं, जनगण मन अधिनायक जय हे. रवींद्रनाथ टागोर ते इंग्लंडच्या राजाला सांगत होते, हे नायका इथले जन म्हणजे लोक आपलं मन तुम्हाला अर्पण करतायत आणि तुम्ही या लोकांचे अधिनायक आहेत. द्राविड उत्कल वंग पंजाब सिंधू गुजरात मराठा, तब शुभ आशिष गाये. पंजाब सिंधू गुजरात मराठा हे तुमच्यासाठी आशिष मागतायत, म्हणून ते राष्ट्रगीत नाही, ते खऱ्या अर्थानं स्वागत गीत लिहिलं होतं, आपला विषय तो नाही. 1913 ला राजा हरिश्चंद नावाचा पहिला चित्रपट रिलीज झाला, 1913 ला राजा हरिश्चंद नावाचा पहिला चित्रपट रिलीज झाला, 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला, 1936 साली गांधीजींनी काँग्रेसचं टोटल 50 क्रमांकाचं अधिवेशन उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिलं फैसपूर नावाच्या गावाला घेतलं, 1936 साली 42 ला चळवळ सुरू झाली, 47 ला देश स्वतंत्र झाला, 48 ला गांधीजी गेले, 26 जानेवारी 1949 रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलं, त्या दिवसापासून 26 जानेवारीला सुरुवात झाली, 1 मे 1960 ला मुंबई महाराष्ट्रामध्ये आली, त्या दिवसापासून महाराष्ट्र दिनाला सुरुवात झाली, 1971 ला दुसरं विदेशी आक्रमण झालं, 1975 ला आपली हेमा मालिनी तिचा शोलेट झाला, 81 ला संगणक युगाला सुरुवात झाली, 83 ला कपिल देवनं वर्ल्ड कप आणला, 89 ला 18 वयाच्या पोराला राजकारण करता यावं यासाठी मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, 91 ला राजीव गांधी गेले, 92 ला व्यापारीकरण झालं, 93 ला किल्लारीचा भूकंप झाला, 94 ला त्याच भूकंपावरती पुढाऱ्यांनी पोट भरले, 95 ला सत्ता बदलली, 96 ला मी आलो म्हणजे 96 ला माझा जन्म झाला, 98 ला कल्पना चावला अंतरात गेल्या, 99 ला कारगिल झालं, 2001 ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला, आदरणीय अण्णा हजारे, आदरणीय किरण बेदी, अरविंद खाजरीवाल, त्याला काही म्हणा त्याला काहीच फरक पडत नाही, या तिघांनी तो कायदा 2005 ला मंजूर केला, 2007 ला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या, 2008 ला जागतिक मंदीचा फटका बसला, 2009 ला तो जास्तच वाढला, 2009 ला तो फटका जास्तच वाढला, 2010 ला सहावं वेतन आयोग केंद्रात मंजूर झालं आणि काही काही नालायक लोकांच्या लाख रुपये पगार झाल्या, त्या नालायक लोकांनी लाख रुपया पगारांवरती कोट्या रुपयाचे बंगले बांधले, पण त्या नालायक लोकांना ज्या मायबापांच्या पुण्याईला लाख रुपया पगार घेत आहेत, ज्या मायबापांच्या पुण्याईला कोट्या रुपयाचे बंगले बांधले, त्याच मायबापांना त्यांना घरामध्ये ठेवण्याची लाज वाटू लागली, म्हणून 2010 नंतर आमच्या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढली. दादा या श्रीमंत लोकांच्या घरामध्ये तुम्ही जा, यांच्या घरामध्ये तुम्ही जा, यांच्या घरापुढे मारुती आहे गाडी, यांच्या घरापुढे मारुती आहे पण घरामध्ये मारुती आहे, कळलं. 2011 ला एम एस धोनीने वर्ल्ड कप आणला, 18 नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेब ठाकरे आम्हाला सोडून निघून गेले, 13 उजाला बंडता त्यांनी सांगितलं संपूर्ण देशामध्ये गोवात्या बंदी झालीच पाहिजे, बघता 14 आला मला राजकारणाशी घेणं देणं नाही, मोदी काही माझा चुलता नाही, पण आतापर्यंत फक्त बापजाद्यांच्या जीवावरती धूम करणाऱ्या लोकांचं आपल्याला राजकारण दिसत होत, एक वादळ असं फिरलं, एक सामान्य माणसाचा पोरगा एक चाय विकणारा या देशाचा पंतप्रधान झाला, 14 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, 15 ला एपीजे अब्दुल कलाम आम्हाला सोडून निघून गेले, आणि 8 नोव्हेंबर 2016 ला
रात्री 8 वाजेला भारताचे पंतप्रधान मोदी लाईव्ह आले आणि त्यांनी घोषणा केली, मेरे प्यारे देशवासियो और मेरे प्यारे भाइयों और बहनों, आज रात 12 बजे के बाद हजार और 500 के पुराने नोट हमेशा के लिए बंद किए जाते हैं। यदि जिनके पास ज्यादा पैसा हो वो हरिभक्त परायण विशाल महाराज इनके अकाउंट में डाल सकते हैं। मोदी काही तसं म्हणाले नाही, ज्यांचा होता कष्टाचा पैसा त्यांना नाही काही तोटा, ज्यांनी दाबून धरल्या होत्या नोटा त्यांच्या उडाल्या होत्या झोपा। बघता 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 2018 आला, बघता बघता 2018 आला आणि 26 फेब्रुवारी 2018 ला भारतीय तरुणांसाठी खूप दुःखदायक घटना घडली। काही काही तरुणांनी चप्प्या केल्या, टकल्या केल्या, काही काही तरुण 10 दिवस जेवले नाही महाराज, एवढं दुःख त्यांना झालं। काय झालं, त्यांची सगळ्यांची लाडकी श्रीदेवी त्यांना सोडून निघून गेली। बघता बघता 16 ऑगस्ट आला, 16 ऑगस्ट 2018 आला आणि दादा ना भूतो ना भविष्य, ना भूतो ना भविष्य असा नेता आपल्याला मिळणार नाही। दादा अटल बिहारी वाजपेयी आम्हाला सोडून निघून गेले। एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्मरण करूया। आणि बघता बघता 19 साला, बघता बघता 19 साला 19 ऑगस्ट महिना आला, बघता बघता 19 साला 19 ऑगस्ट महिना आला आणि 15 ऑगस्ट आला, 15 ऑगस्ट आला दादा, 15 ऑगस्ट आला दादा आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली होती, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली होती। पण 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली होती परंतु एकदाही आमच्या देशाचं नाक असणारं काश्मीर त्या ठिकाणी तिरंगा फडकला नव्हता। अरे टाळ्या वाजून स्वागत करा मोदी सरकारचं। कायदा क्रमांक 370 रद्द करून 15 ऑगस्ट 2019 ला पहिल्यांदा तिरंगा फडकला। बघता बघता ऑक्टोबर महिना आला, 5 तारखेला, 5 आहे ना, वयमानानुसार लक्षात राहत नाही, 5 तारखेला मी तुमच्या गावामध्ये आलो। इथून पुढे मला काही भविष्यकाळ काही सांगता येणार नाही कारण मी काही बाबा राम रहीम नाही। जरी बाबा आहे तरी तसला बाबा नाही। कोई सीता के लिए राम बन गया, कोई राधा के लिए श्याम बन गया, कोई सीता के लिए राम बन गया, कोई राधा के लिए श्याम बन गया, कोई धर्म के लिए जिया तो आश्राम बन गया, किसी ने चोरी चुपके किया तो बाबा राम रहीम बन गया, और किसी को कुछ नहीं मिला तो बाबा रामदेव बन गया। ज्यानं त्यानं त्याच्या त्याच्या पद्धतीने ऍडजस्ट केलंय। महाराज धर्माचं रक्षण करण्यासाठी काय करा, मी मगाशी बोललो तलवार घेऊन फिरू नका, एक काम करा त्याच्यामुळे धर्माचं रक्षण होईल। पहिलं काम माझ्या ताईंनी करा, ताईंनो आजपासून तुम्ही समाजामध्ये असं वागणार, आजपासून तुम्ही समाजामध्ये असं वागणार की तुमच्या वागण्यानं तुमच्या बापाची मान समाजामध्ये खाली नाही येऊ देणार। वागणार हो म्हणा, हो म्हणाल काही पैसे लागत नाही। आणि दुसरा निग्रह, दुसरं धर्माचं रक्षण माझ्या तरुण मित्रांनो तुम्ही करा, आजपासून आजपासून तुम्ही कधी देशी दारूच्या दुकानावर नाही दिसणार, आजपासून तुम्ही कधी देशी दारूच्या दुकानावर नाही दिसणार। तिसरं धर्माचं रक्षण तुम्ही असं करा, आजपासून प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक मुलीमध्ये तुम्ही तुमची माय बहीण पाहणार एकाला सोडून, नाहीतर घरी चालणे बायकोच्याच पाया पडाल। महाराजांनी सांगितलंय माय बहीण पा, आजपासून प्रत्येक स्त्रीमध्ये तुम्ही तुमची माय बहीण पाहणार एकाला सोडून। आणि आई नोंद ताईनो तुमच्यामध्ये माय बहीण पाहिली पण यासाठी तुमची फॅशन बदलली पाहिजे। फॅशन करत असताना फॅशन अशी करा, फॅशन करत असताना फॅशन अशी करा समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या पोराला तुमच्याकडे बघताना आरशी नाही दिसली पाहिजे, नटी नाही दिसली पाहिजे तर माता जगदंबा तुमच्यामध्ये दिसली पाहिजे अशी फॅशन करा। समोरच्या व्यक्तीला समोरच्या पोराला तुमच्यामध्ये जगदंबा दिसली पाहिजे। माझ्या तरुण मित्रांनो आजपासून प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक मुलीमध्ये तुम्ही तुमची माय बहीण पाहणार एकाला सोडून, हे नियम जर तुम्ही पाळणार तरच या वर्षाची खरी नवरात्र साजरी होणार, तरच या वर्षाची खरी नवरात्र साजरी होणार।
आणि येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये तुम्ही ना या महाराष्ट्राच्या जिजाऊ आणि तुम्ही ना छत्रपती शिवाजी महाराज असणार. दादा हा त्या शिवाजी महाराजांचा देश आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस शिवाजी महाराजांची मृत्यूची बातमी अलंगीन गाजी औरंगजेबाला देण्यासाठी त्याचा हेर धावत आला. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर लाया हूँ. आपका दुश्मन काफिरों का मालिक सिवा 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 खुदा को प्यारा हो गया हुजूर. आणि आपल्याला काय वाटतं औरंगजेब खुश झाला असेल तर नाही दादा. औरंगजेब त्या तख्तावरनं खाली उतरला आपल्या डोक्यावरचा हिरवा किमाऊस त्यानं जमिनीवरती आदळला आणि नमाजाच्या रुकाता पडायला लागला. औरंगजेब नमाजाच्या रुकाता पडून त्याच्या आला तालाला सांगत होता हे मेरे मालिक हे मेरे खुदा हे मेरे परवरदिगार आज तक इस्लाम के नेक बंदे ने पूरी बंदगी से तेरी सेवा की है लेकिन मेरे मालिक है मेरे खुदा ए मेरे मोला आज तक इस्लाम के नेक बंदे ने तेरे पास से खुद के लिए कुछ नहीं मांगा लेकिन मालिक आज इस्लाम का नेक बंदा तेरे पास से खुद के लिए कुछ मांग रहा है. मालिक आज तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. आज मेरा दुश्मन सिवा नहीं तो बहु बेटी की इज्जत बचाने वाला नेक बंदा तेरे दरबार में आ रहा है आपल्या मृत्यूनंतर शत्रूच्या डोळ्यातून अश्रू निघावे असं राजकारण करावं फक्त शिवाय.